हॅलो, श्रद्धा गृहपाठमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आत्तापर्यंत दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद. आज आपण अनुभवतोय एक सुखद प्रवास. वडीलधाऱ्यांना भूतकाळात रमविणारा, प्रौढांना वर्तमानातील आठवणी जाग्या करणारा आणि भावी पिढीला त्यांच्या रम्य आठवणी एक जागृत करणारा किंवा आठवणीत रमविणारा असा हा एक सुखद प्रवास. जरूर अनुभवा सुखद प्रवास. पहिला श्वास या जगात अवतरल्याचा, पहिला श्वास या जगात अवतरल्याचा, त्यानंतर सुरू होतो प्रवास भावना व्यक्त करण्याचा, त्यानंतर सुरू होतो प्रवास भावना व्यक्त करण्याचा, त्याला भाषेत बोलीत आणण्याचा, त्याला भाषेत बोलीत आणण्याचा, मग चेहऱ्यावरील हावभाव, मग चेहऱ्यावरील हावभाव, मायेचा स्पर्श, आईची हळुवार साद, आईची हळुवार साद या सर्वांना प्रतिसाद देण्याचा. दुडूदुडू टाकलेली पावले, दुडूदुडू टाकलेली पावले बाळकृष्ण रूपात रांगण्याचा, बाळकृष्ण रूपात रांगण्याचा, अवखळ उनाडक्या करण्याचा, अवखळ उनाडक्या करण्याचा, दादा बाबा शब्दोच्चारणाचा, दादा बाबा शब्दोच्चारणाचा, आणि मग बोबड्या बडबड गीतांचा, बोबड्या बडबड गीतांचा, आई बाबा संपूर्ण कुटुंबाचा अवर्णनीय प्रवास, अतिशय सुखद प्रवास. अंग काही धुवत नाही, भात केला करकून करपून गेला, पोळ्या केला कच्च्या झाला, वरण केलं पातळच झालं, तूप सगळं सांडून गेला, असे नकाचा थांबा करते कोहून खाऊ, केळीचं चिकरण करायला लागेल, दोन हस्तन देतात आळ्यात पाणी करायला लागली, धाकण पडली